जळगावात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली सकाळपासूनच. मेहरूण तलावावरील गणेश घाट परिसरात घरगुती बाप्पाच्या विसर्जनासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. परिसरात प्रदूषण होऊ नये म्हणून विविध सामाजिक संघटना सरसावलेल्या पाहायला मिळत आहेत. तसेच या ठिकाणी पोलिसांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी. पाहूया. 10 दिवस गणरायाची मनभावे पूजा करत आज गणरायाला अखेरचा निरोप या ठिकाणी देण्यात आहे. जळगाव शहरातील गणेश घाटावर या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात असून घरगुती गणपतीचं विसर्जन या ठिकाणी करण्यात येते. आपण पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आलेले आहेत. जळगाव महानगरपालिकेच्या मनपाच्या पथकातर्फे गणेश मूर्ती संकलित करण्यात येत आहे आणि गणरायाचं विसर्जन या ठिकाणी करण्यात येत आहे. कोरोनानंतर तब्बल 2 वर्षांनी गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने आज साजरा झालेला आहे आणि त्याचप्रमाणे जळगाव शहरातील आज सार्वजनिक गणेश उत्सव समितीतर्फेही मिरवणुकीला प्रारंभ झाला असून ठिकठिकाणी गणेश मूर्ती संकलित करण्यात येत आहे. आम्ही जळगाव शहरातील गणेश घाट मेहरूण तलावातील जो गणेश घाट आहे या ठिकाणी घरगुती मूर्तीचं या ठिकाणी विसर्जन आहे. आमच्या सोबत काही पोलीस अधिकारी आहेत. नेमका कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त त्यांनी तैनात केलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आमच्या सोबत अधिकारी आहेत, त्यांच्याकडून सर काय सांगणार, आज गणरायाचं विसर्जन होत आहे, कशा प्रकारचा पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे? पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त इथे भरपूर प्रमाणात लावण्यात आलेला आहे. महानगरपालिकेकडनं पण भरपूर लोक आलेले आहेत. 35 गणेश सेवक आहेत आमच्या इथे सोबत. प्रत्येकाचा गणपती हा इथे आहे. जिथे बॅरिकेडिंग केलेलं आहे तिथून ताब्यात घेण्यात येईल, गणेश सेवकच्या ताब्यात, आणि तो विसर्जित करण्यात येईल जेणेकरून कोणालाही अपघात वगैरे होणार नाही. याच्यासाठी नागरिकांनी पोलिसांना आणि मनपाला सहकार्य करावं अशीच आमची एक विनंती आहे. मनपातर्फे काय नेमकी व्यवस्था करण्यात आली आहे, मनपाचे किती कर्मचारी तैनात आहे, कशा प्रकारचं नियोजन महानगरपालिकेचं आहे? मनपाचे जवळपास 100 कर्मचारी आहेत आणि 7 तर्फे आहेत. एक बोट आहे, त्याच्यानंतर 2 क्रेन्स आहेत आणि अग्निशमन जे फोर्स म्हणतो आपण अग्निशमनचा तो फोर्स देखील आहे. जुगल पाटील.